20 मोकाट कुत्र्यांना पकडून केली नसबंदीची शस्त्रक्रिया. नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरपालिका ॲक्शन मोडवर. बुलढाणा शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी तक्रार नागरिकांनी केल्यानंतर बुलढाणा नगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. आज 23 ऑगस्टला नगरपालिकेच्या पथकाने शहरात मोकाट फिरणाऱ्या जवळपास 20 कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया केली आहे. दरम्यान बुलढाणा शहरातील नागरिकांनी आपली पाळीव कुत्रे आपल्या बंदिस्त जागेतच ठेवावीत. कुत्रे रस्त्यावर दिसल्यास त्यांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल असा इशारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. बुलढाणा शहरात मोकाट कुत्र्यांपासून मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यामुळे आणि त्यांचे चावा घेण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांच्या विविध कंप्लेंटी त्यांच्या तक्रारी कार्यालयात प्राप्त होत होत्या. याबाबत वेळोवेळी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि यावर उपाययोजना म्हणून माननीय मुख्याधिकारी श्री गणेशजी पांडे सर यांचे आदेशानुसार तात्कालिक निविदा प्रक्रिया करून कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याकरता निविदा प्रक्रियेची कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज जवळपास 20 कुत्रे पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची कार्यवाही आज सुरू करण्यात नगर परिषदेमार्फत सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये आरोग्य विभागाचा मोठा कर्मचारी वर्ग सामील असून नगर परिषदेच्या माध्यमाने हे तक्रारीवर आम्ही निराकरण करण्याचा एक प्रयत्न करत आहोत. बुलढाणा शहरातील नागरिकांना आणि कुत्रे पाळणारे जे काही व्यक्ती असतील त्यांना नगर परिषदेच्या माध्यमाने माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी त्यांची पाळीव कुत्रे ही त्यांच्या बंदिस्त जागेत ठेवावी. रस्त्यावर कुत्रे दिसल्यास त्यांना तात्काळ पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची कार्यवाही कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणार आहे आणि नंतर होणाऱ्या तक्रारीस नगर परिषद ही जबाबदार राहणार नाही. तरी नागरिकांनी याबाबत जाहीर सूचनेचा एक अंमल करून नगर परिषदेत सहकार्य करावे ही नम्र विनंती.